नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल गाठी। गुढीपाडव्यासाठी आपण गाठी ही बांधली जाते, तर ती आपल्याला घरच्या घरी कशी बनवता येईल हे पाहूया आपण। कारण दुकान वगैरे बंद असतील किंवा आपलं बाहेरच्या देशामध्ये पण आपले गाठी वगैरे शक्यता भेटत नाही, तर आपण ही घरीच बनवू शकतो। त्यासाठी मी साखर घेतलेली, बघा, एक वाटी साखर घेतलेली। आता इथं एक आपण गॅस चालू केलेला आहे, गॅसवरती एक पातेलं शिवायचं, त्यामध्ये साखर टाकूया आपण। एक वाटी साखर घेतल्यानंतर जेवढी आपण साखर घेऊ त्याप्रमाणेच आपण त्यामध्ये पाणी टाकायचं। एक वाटीसाठी मी अर्धा वाटीच पाणी घेतलेलं आणि आपण याचं हे सारखं हलवून हलवून याचा आपण पाक तयार करून घ्यायचा आहे। जास्त पाणी नाही टाकायचं, जेवढी तुम्ही साखर घ्यायची त्याच्या अर्धच आपण पाणी घेऊन आपण हे सारखं हलवत राहून आपल्याला असा गोळीसारखा पाक बनवायचा आहे। तर आपण जास्त फास्ट गॅसवर न करता स्लो ते मीडियम गॅसवरतीच हा पाक बनवून घ्यायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे। तसेच त्याप्रमाणे आपण इकडं गाठी बनवायसाठी वाट्या घेतलेल्या आहेत, हे बघा। आपण या वाटीमध्ये गाठी बनवणार आहोत, तर या वाटींना आपण तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये धागा असा पसरून द्यायचा आहे, हे बघा। अशा पद्धतीने हा धागा याच्यामध्ये हे झालं पाहिजे, खाली डीप झालं पाहिजे वाटीमध्ये। तुम्ही प्लेटमध्ये पण करू शकता किंवा असं वाट्यांमध्ये पण आपण ह्या अशा गाठी बनवू शकतो। तर आता आपण सर्वप्रथम हे पाक बनवून घ्यावा चांगला, जवळजवळ 5 मिनटं तरी 5 ते 7 मिनटं लागणार आहे। तर आता आपण हा सारखा हलवत हलवत मीडियम गॅसवरती मी बनवून घेते। आपला पाक आता तयार होत आलेला आहे, तर आता आपण चेक करून घेऊया। हे बघा, दवबिंदूसारखा आपल्या एका जागेवर राहतो आहे, खाली पसरत नाही म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण इकडे मिश्रण आपण हे वाट्यांमध्ये, हे बघा, आपण हे तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप सगळ्या वाट्यांना लावलं त्यामुळे चिटकत नाही, त्यामुळे तूप लावून सगळ्या वाट्यांमध्ये आपण दोरा असा पसरून घेतलेला आहे। आता हा आपला पाक रेडी झालेला आहे। आपण याच्यामध्ये 1 चमचा घेणं किंवा 1 चमचा तुम्ही खायचा सोडा टाकू शकता। मी सोडा टाकला आहे खायचा आणि मी छान असं परत मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं। आता आपण गॅस बंद करूया, गॅस बंद केलेले। आता आपण हे मिश्रण आहे ना असं वाट्यांमध्ये ओतून घेऊया। पाच ते 10 मिनटं थंड झाल्यानंतर त्याच्या आपण गाठी तयार होणार आहेत, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा आकाराच्या आपण एवढ्या प्रमाणामध्ये ओतून घेऊया। तसंच आपण हे प्लेटमध्येही करू शकतो, प्लेटला पण मी तूप लावून घेतलेलं आहे, तर आपण प्लेटमध्ये पण करून घेऊया। हे बघा, आपण इथं कलर टाकलेला येलो आणि येलो कलरने पण आपण बनवून घेऊया। थंड झालं की ते घट्ट होतं त्यामुळे झटकी पडते। हे बघा,
घट्ट झाले आपले ही कलरफुल पण छान अशी कलरची गाठी आपण ही तयार केली। हे बघा ही गाठी आपण बनवलेली तर ही आपण काढलेली प्लेटमधून मी छान अशी निघालेली आहे बघा। छान असे आपले साखरेची ही गाठी तयार झालेली आहे। तर आता आपण वाट्यांमध्ये पण ठेवलेलं हे पण थंड झालेलं आहे। 10 मिनटं ठेवलं तरी होतं। 10 मिनटामध्ये सुकल्यानंतर आपण हळूच असं काढून घ्यायचं। छान असं निघाले। छान अशा आपण सर्व गाठी काढून घेऊया। फक्त केल्यानंतर पटकन आपण वाटीमध्ये टाकायचे ते गाठी। वाटीमध्ये पण छान अशा मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। गुढीपाडव्यासाठी खास आपण घरच्या घरी अशा गाठी बनवू शकतो। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।